काळी दौलत खान येथे एका 27 वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू. महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथे आज दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी एका 27 वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळी दौलत खान येथे आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी विठ्ठल सीताराम आढाव हा वसंतराव नाईक विद्यालयाच्या प्रांगणात शेतीच्या पंपाच्या लाईनवर कामासाठी आउटसोर्सिंग कर्मचारी विजेच्या खांबावर चढला होता. परंतु अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने सदर तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वास्तविक पाहता विद्युत विभागातील अभियंता तिथे हजर असताना सुद्धा सदर विद्युत प्रवाह कसा काय सुरू झाला असा प्रश्न तेथील नागरिक उपस्थित करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर अभियंत्याला तेथील नागरिकांनी चोप दिल्याचे सुद्धा समजले आहे. सदर तरुणाच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे.